पूंछ सेक्टर मधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये लष्करी कारवायांना वेग आलाय. राजौरीच्या जंगलात 20 ते 25 दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली, त्यामुळे या संपूर्ण परिसराला सुरक्षा दलानं घेरलंय. सर्च ऑपरेशनसाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेतली जाते. राजौरी तसंच पूंछमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे, इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. 22 डिसेंबरला पूंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते. एनआयएची टीमही या घटनेचा तपास करण्यासाठी काश्मीरमध्ये दाखल झाले. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.